अरे काय चाललंय ना, तेच कळत नाही यार. अरे आजकाल कोण पॉलिसीज घेत नाहीये. छे, पण एक लक्षात ठेवा, आज जर कोण बकरा मिळाला की त्याचे पैसे तिघांनी सेम वाटून घ्यायचे. ठीक आहे, तू आला तो बघतो. नमस्कार, गुड मॉर्निंग सर. मला सांगा, तुमच्यापैकी विमा एजंट कोण आहे? सर 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 सर, विमा एजंट ना सर, मी आहे. नाही तसं म्हटलं तर सगळेच एजंट आहेत, पण त्यातला त्यात सर सगळ्यात उत्तम विमा एजंट मी आहे सर. मला पॉलिसी काढायची. सर सर, तुम्हाला कुठली पॉलिसी काढायची? मला ऍक्सिडेंटल पॉलिसी. मग सर त्याचं कसं माहितीये? ऍक्सिडेंटल पॉलिसी माझ्याकडेच काढा, कारण काय ना, अपघात कुठेही होऊ शकतो. म्हणजे इथे तिथे सर्वत्र होऊ शकतो सर. म्हणजे इथे उभ्या तर इथेही होऊ शकतो. मग दुसरीकडे जाऊया का? नाही सर, असं करू नका. इथेच थांबा, पॉलिसीच पाहिजे ना तुम्हाला. मी देतो ना तुम्हाला पॉलिसी. पण पॉलिसी कोणासाठी काढायची? पॉलिसी माझ्या बायकोच्या नावावर काढायची. अच्छा, आणि मग ते दुसरं कोण राहणार आहे? नॉमिनी मी राहणार. बरोबर. पण मला सांगा, पॉलिसी तुमच्याकडून का घेऊ? मी का घेऊ नये ते विचारा सर. बरं, का नको घेऊ? ते पण विचारू नका. बरं, नाही विचारत. पण मी सांगतो ना, फॅसिलिटी सांगणं आमचं कर्तव्य. बोला बोला. अहो, तुमचा अपघात झाला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला क्लेम मिळणार. काय बोलताय काय? अपघाताच्या दुसऱ्या दिवशी पैसे? अरे मग तुमच्याकडेच घेतो. नाही सर, नाही अशी चूक अजिबात करू नका. तुम्हाला पॉलिसी पाहिजे माझ्याकडे या. का माहितीये? ऍक्सिडेंट झाला की घटनास्थळीच तुम्हाला पैसे. बोलतोय काय? घटनास्थळीच पैसे? अरे मग तुमच्याकडेच घे. अजिबात नाही, अजिबात नाही. का पॉलिसी घ्या आता आमच्या कंपनीची. तुमच्या का? मला सांगा, तुम्हाला कोणती पॉलिसी घ्यायची आहे? ऍक्सिडेंटल. बरोबर. नॉमिनी कोण आहे? नॉमिनी मी. मग तर तुम्हाला आमची पॉलिसी घ्यायलाच हवी. पण का? अहो, आमच्या कंपनीची पॉलिसी आहे. ऍक्सिडेंटच्या गॅरंटी सकट आम्ही पॉलिसी देतो.